सासरा हा सुनावर वाईट नजर ठेवून तिची नेहमी छेडछाड करत असे. हा सर्व प्रकार माहेरच्या लोकांना सांगेल असे बोलल्यानंतर विवाहित तरुणीला तिला गळासाळीने आवळून ठार मारल्याचा आरोप मयत मुलीच्या नातेवाईकांनी केला. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा मुलीच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे आज सकाळी 9 वाजेदरम्यान सारा उर्फ सोनी प्रसाद शिरसाट वय वर्ष 26 ही विवाहित तरुणी तिच्या सासरच्या घरी साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. सारा उर्फ सोनी शिरसाट हिचे माहेर राहुरी फॅक्टरी येथील असून सुमारे 7 ते 8 वर्षांपूर्वी तिचा विवाह राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील प्रसाद शिरसाट याच्या बरोबर झाला होता. लग्नानंतर काही महिन्याने सारा उर्फ सोनी हिचा सासरा सासू दीर व ननंद यांनी तिचा वेगवेगळ्या कारणांवरून छळ सुरू केला. तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. तो नेहमी तिची छेडछाड करत होता. काल रात्री तिच्या सासऱ्याने तिची छेडछाड करून विनयभंग केला. सदर घटना मी माझ्या माहेरच्या लोकांना सांगणार आहे असे तिने सांगितले. त्यावेळी त्यामुळे सासू सासरा नवरा व दिराने साडीच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला असा आरोप मयत सारा हिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. सारा उर्फ सोनी प्रसाद शिरसाट हिच्या मृत्यूबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. माझी पुतणी सारा सुरेश सावसरे आम्ही साधारणतः 7-8 वर्षाची होती. आमची सख्खी बहीण शिरसाट फॅमिलीच्या मुलगा मोठा प्रसाद याच्याबरोबर करून घेतली. तिचा सासऱ्या नाही का जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून तिच्या सासऱ्याचा तिच्यावर डोळा होता. रात्री बेरात्री तो घरात बसून तिच्याबरोबर काहीतरी आक्षेप झाले करायचा. यापूर्वी त्या मुलीने आम्हाला आदरवेळ सांगितलं अन्न असं आहे अन्न तसं पण आम्ही म्हणलो आमचं न्याव नाही असं करणार नाही. आम्ही समजून सांगायला गेलो त्यांनी उलट आमच्यावर तिच्याचा सारखा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला. रात्री जो तिचा झाला रात्री 11-11:30 तिचा झाला तिच्या घरात घुसला. नको ते करायला ती बहिणी माझ्या पप्पाला फोन करते मग तिचा सासरा तिचा नवरा तिचे 2 दीर सासू यांनी मिळून नाही का साडीन तिचा गाळा आवळ तिला मारून टाकलं. आमची अशी मागणी तिचे 2 गुन्ह्याचा गुन्हा दाखल करावं तर ते नाही का गेलेल्या जीवाला न्याय भेटत नाही तर काय तो माझा विश्वास राहणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही तिची रेडवाडी ताब्यात घेणार नाही. माझी मुलगी सारा हिचे 2017 साली लग्न झालं होतं. तिला तिला पहिल्यापासून त्रास होता तिच्या सासरेकडून आणि आम्ही त्यांना समजून सांगायला गेलो. मी माझे मोठे भाऊ आणि आम्ही आमच्यावर खोटे केस दाखल केली 2019 मध्ये आम्हाला आतमध्ये टाकलं त्यांनी. त्याच्यानंतर कोर्टामध्ये आम्ही वकिलासमोर लिहून देऊन मग तिला माहेर सासरी नादाला पाठवलं आणि तेव्हापासून ती तिकडे होती. पण तिला सासू सासरे नवरा तिचे ननंद भाय सर्व त्रास द्यायचे. काल रात्री तिचा सासरा तिच्या घरात घुसला वाईट हेतूने तिच्यावर हात टाकला तेव्हा ती म्हणली मी माझ्या पप्पाला फोन करून तुमचे सगळे सांगत आहे. तर त्यांनी आज सकाळी तिचा नवरा तिचा सासू सासरा व तिचे 2 दिरेने तिच्या हात पाय धरून नवऱ्याने सासऱ्याने तिला 500 दिली. तिच्या नळ साडीने आवळ दोन्ही बाजूला दोघे जणांनी ओढलं. अक्षरच्या जनावरासारखं मारलं तिने माझ्या मुलीला. सारा उर्फ सोनी शिरसाट हिचे शवविच्छेदन सुरू असताना तिच्या नातेवाईकांनी तिथे मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत दुपारी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे ब्राह्मणी परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी.